तर महत्त्वाची बातमी, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी हे निवडणूक लढवणार आहे. विजय औटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. निलेश लंके हवेत गेले अशी टीका विजय औटींनी केली आहे. 2019 जो विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर त्यांनी जी उचल खाल्ली ते एकदम असे हवेत गेले का त्यांना वेगळंच काहीतरी वाटायला लागलं. महायुती पेक्षा मी आज घड्याळावरती नगरसेवक आहे, नगराध्यक्ष होतो. सर्व ज्येष्ठ आणि सर्व मोठी मंडळी, राजकीय मंडळी माझा विचार या जनतेच्या साक्षीने करतील असं मला वाटतं.